त्यांना नसाच दिसायचा. होय, अक्षी आनंदरावांसारखे चित्र दिसते. इंदर तुझ्या वडिलांना वरस्तवर तुझा सांभाळ करील, तुला साथ देईन असं वचन दिलं, आणि त्या अस्मिताला संपवण्यासाठी तुझी साथ भी द्यायची ठरवली. ये दागिने खोटेच आहेत अस्मिताताई, आणि आनंदरावांनी मला फशिवलं नाही. ते तर खरेच दागिने करणार होते, पण मी आज म्हणाले कशा पाहिजे उगाच पैसा उधळायचा. मॅडम, मला फोनवरती असं कळलं की त्या बाईकचा 2 वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट झाला आणि तो बाईक चालवणारा वाचलाच नाही. म्हणजे बाईकचा अपघात आणि आनंद परत न येणं याचा अर्थ एकच. बाईकचा ऍक्सिडेंट झाला ती व्यक्ती आनंद नव्हती. त्या व्यक्तीचं नाव होतं राजेश पाटील. सिडने सांगितलंय त्या बाईक ऍक्सिडेंट मध्ये आनंदचा मृत्यू झालेला नाहीये. तुम्ही खरं सांगताय ना की माझी समजूत काढाय? अगं, अगदी खरं सांगते. योगी एंटरप्राइजेस, योगेश नगर, चारको. थँक्यू सो मच नंदाताई, तुमची खरंच खूप मदत झाली. हा सिद्धेश्वर, आनंदच्या ऑफिसचा पत्ता मिळाला. तुम्ही कुठे आहात? हो, मी कार्डचा फोटो पाठवते. ऑफिस बंद होण्याआधी आपल्याला जायला हवं. ओके, बाय. एक मिनिट. हा बोला. योगी एंटरप्राइजेसचं ऑफिस आहे ना? हो, हेच आहे, बोला. तुम्ही इथेच काम करता का? हो, मी मॅनेजर आहे इथं, एमतीपूर से. सुपर. बोला. ॲक्च्युली आमचं खूप महत्वाचं काम आहे इकडे. काम? आत्ता या वेळेला? अहो, ऑफिस बंद होऊन अर्धा तास झाला. तुम्ही असं करा, तुम्ही उद्या उद्या. आमचं लई महत्वाचं काम आहे, आम्ही एका माणसाचा शोध घेतो. अहो, मग इथे काय करताय? योग्य ठिकाणी जा ना, आणि मलाही घरी जाऊ दे. हरवलेली माणसं शोधण्याचं सोशल वर्क मी करत नाही. हे पोलीस स्टेशन नाही आणि मी पोलीस सुद्धा नाही. लॉस्ट अँड फाऊंडचं सोशल वर्क मी करत नाही. माणूस तर राहिलो, जरा तरी माणूस काय असेल ना तुमचं. बर, बोला, पटकन बोला. तुम्ही याला ओळखता? अहो, हा तर आनंद परब. तो इथेच काम करतो ना? करत नाही, करत होता. म्हणजे तो 2 वर्षांपूर्वी त्याने इथली नोकरी सोडली. आता गोरेगावला दुर्गेश नगर भागात तो राहतो. राहत होता. म्हणजे त्याने ती जागा कवच सोडली. मग आपल्याला बाकी काही माहित नाही. पण तुम्ही याला का शोधताय? यानं काही केलं असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही बरं का? नाही, एक मिनिट. हा, त्याचं एका मुलीबरोबर लग्न होणार होतं आणि म्हणून शोधतोय आम्ही त्याला. कारण लग्नाच्या दिवशीच तो गायब झाला. पण आमच्याशी त्याचा आता काही कॉन्टॅक्ट नाही. हा, पण इथं जॉईन होताना त्यानं अंबरनाथचा एक ऍड्रेस दिला होता, परमनंट ऍड्रेस म्हणून. आम्हाला प्लीज तो ऍड्रेस देता. हो, चला. थँक्यू. कमला निवास, परबवाडी, अंबरनाथ, हा पत्ता. कमला निवास, परबवाडी, अंबरनाथ. इथे तरी आनंद बद्दल काहीतरी कळायलाच हवं. इथं आनंदराव राहत असतील तर मला का नाही भेटायला आले? राधा, आता हे तिथे गेल्याशिवाय कसं कळेल आपल्याला? मॅडम, बोल पंडू. कामाच्या जागी, भाड्याच्या जागी गेली 2 वर्ष आनंदचं काही पत्ता नाही. नेमकं काय झालं? 26 ऑक्टोबर 2014 ला आनंद राधाला घेऊन आसनगावच्या ते गणपती मंदिरात गेला. बाईक विकणं, भाड्याची जागा सोडणं, नोकरी सोडणं, या सगळ्या घटना त्यानंतरच्या 4-5 दिवसात घडल्या. आणि त्यानंतर काय घडलं हे आपल्याला शोधून काढायचं. मी बी आहे ना तुमच्या संग. हे बघ, आधी आम्हाला तिथे जाऊन तिथली सिच्युएशन बघू दे, मग तुला आम्ही तिथे घेऊन जाऊ. काय बी असू दे, मी तुमच्या संग येणारच. नमस्कार. नमस्कार. कोण हवाय तुम्हाला? आनंद परब इथेच राहतात ना? आनंद? हो, आनंद इथेच राहतात ना? आनंद लहानपणी इथे राहायचा.
आता राहत नाही. तुमचं काय काम आहे? आत येऊन बोललं तर चालेल का? ठीक. बोला. हा फोटो कोणाचा? हा महादेव, आनंदचे वडील. मी आनंदचा थोरला काका. बर, तुमचं काय काम आहे? कोण आहात तुम्ही? काका, आनंदनं या मुलीला लग्नाचं वचन दिलं होतं. 2 वर्ष झाली ती आनंदची वाट बघते. तो कुठे राहतो हे जर आम्हाला कळलं तर तिची आणि त्याची भेट घालून देते. आनंद कुठे राहतो हे मला माहित आहे. माहित नाही की सांगायचं नाही. पुतण्या कुठे राहतो हे सख्या काकाला माहित नाही असं कसं होईल? आनंद 5 वर्षापूर्वीच माझ्या श्रेणीच्या वडिलांशी भांडून घराबाहेर पडला होता. महादेवजी, नाही, मी त्याला 25,000 रुपये उसने दिले होते. ते तर परत केलेच नाही, उलट आणखीन 10,000 रुपये घेतले. 2 वर्षापूर्वीच ऐन दिवाळीत त्याचे वडील आजारी पडले. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला, म्हटलं तुझे वडील आजारी आहेत, त्यांना हॉस्पिटलात ठेवायचं आहे. तू वडिलांसाठी खर्च करणार आहेस की ते मला माहित नाही, पण मी दिलेले 35,000 तर परत कर. त्यात मी तुझ्या वडिलांचे उपचार कसे करू? तेव्हा त्यांनी बाईक विकली आणि इथे आले. त्यानंतर 2 दिवसातच महादेव गेला. महादेव गेल्यानंतर आनंदनी घराचा वाटा मागितला, माझ्याशी सतत भांडायचा. शेवटी गेल्या वर्षी जमीन विकून मी त्याला 40 लाख रुपये दिले आणि त्याच्याकडून लिहून घेतलं की ह्यापुढे त्याचा घरावरच काय कटावरच हक्क राहणार नाही. त्यामुळे आनंदचे आणि माझे संबंध उरले नाही. त्याच्याबद्दल मला काहीही विचारू नका. असं कसं म्हणताय का? नाही, म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे, ही तुमची बाजू झाली, पण या पोरीच्या बाजूचा विचार कर. अहो, लग्नाचं वचन दिले होतं आनंदनं, नाही म्हटलं तरी लग्न झालं असतं तर तुमच्या घराण्याची सून झाली असती. तर मी काय करू? माझा आनंदशी संबंध उरला नाही तर हिच्याशी कुठला? हे वडिलोपार्जित घर आहे, आनंद त्याचा वाटा घेऊन गेले, म्हणून त्याचा या घराशी आणि या घराण्याशी काहीही संबंध नाही. ताई, म्हणजे आनंदरावांना शोधायचे समधे मार्ग संपले, आता आनंदराव सापडणार नाही. अगं, असं का बोलतेस तू? हे बघ, काहीतरी मार्ग नक्की सापडेल आणि शोधलं की सापडतच. काका, एक रिक्वेस्ट होती. तुम्ही 40 लाख आनंदला कॅशने नक्कीच दिले नसतील ना? कॅश कशी? मी तर चेक दिला. मग आम्हाला त्या चेकचे डिटेल्स मिळू शकतील प्लीज? चेकचे डिटेल्स मी तुम्हाला का देऊ? कोण आहात तुम्ही? हे बघा, तुमची खूप बडबड ऐकून घेतली, माणूस की म्हणून घरातही घेतलं, पण तुम्ही माझ्या खासगी आयुष्यात नाक खुपसतात. निघा आता. सॉरी, पण चेकचे डिटेल्स मिळाल्याशिवाय आम्ही इथून नाही जाणार नाही. म्हणजे समजतेस काय तू स्वतःला? कोण आहेस तू? समजत नाही. खासगी गुप्ते, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्र. काका, मी कुठलंच काम अर्धवट सोडत नाही. आनंद मीच्याकडे परत का नाही आहे? तो कुठे आहे, काय करतोय, कसा आहे, हे सगळं कळायला सांग. मला जी काय तपासणी करायची ती करा, पण मला का त्रास देतात? काका, आनंदचं आणि तुमचं भांडण झालं होतं, ही तुमची बाजू झाली. आम्हाला आनंदची बाजू कळायला ना. कशावरून तुम्ही त्याचा वाटा त्याला दिलाय? कशावरून त्याला वाटा द्यायला लागल म्हणून तुम्हीच त्याला गायब केलं नाही? हो, भलता आरोप काय करतात, काय बोलतात तुम्ही? मग चेकचे डिटेल्स द्या. नाहीतर पोलीस तुमच्याकडनं घेतील डिटेल्स. लव, नाही लावतो. नको, थांबा.
माझ्याकडे चेकची फोटो कॉपी आहे, मी आत्ता घेऊन येतो, एक मिनिट. आनंदच्या काकांनी आनंदला दिलेल्या चेकची कॉपी पाठवते मी. हा चेक कुठल्या बँकेच्या कुठल्या ब्रँडच्या कुठल्या खात्यात जमा झाला हे शोधून काढायचं आहे आपल्याला. म्हणजे आनंद सुद्धा सांग. आई, राधेला तिचा आनंद मिळू द्या. खूप वर्ष वाट पाहिली तिने, आता तरी तिला या प्रतीक्षेतून मोकळं कर. काका काकू, आईने कौल दिला. राधेला आता तिचा आनंद नक्कीच मिळेल. तू आणि ही दोघांनी देवीची केलेली मनोभावे प्रार्थना आणि तिकडे अस्मितांनी सुरू केलेले प्रयत्न, याला यश नक्की मिळणार, आनंद नक्की मिळणार. खरंय. हॅलो, मी तुम्हाला डिटेल्स आणि फोटो पाठवलाय. त्या आनंद परबच्या अकाउंटचा चेक पे झालाय ना? ग्रेट. मला त्या अकाउंटचा ऍड्रेस हवाय. इट्स अ मिसिंग केस. ओके. मला लिताई, आनंदरावांचे काका त्यांच्याबद्दल वाईट साईड का बोलत होते? हे बघ, तू उगाच असला काही विचार करत बसू नको. आणि ते खरं बोलतात कशावरून? राधा भाऊ, भाऊ पण किती असं चालत, प्रत्येक जणाला आपलं म्हणणं खरं करायचं असत. पण तू नको विचार करू, शेडराव शोध घेतो ना, आनंद सापडला. दादा भाबडी आशा लावून बसली. पण आनंदची स्थिती काय? पुन्हा जर निराशा झाली तर राधा ती सहन करू शकेल? थँक्यू. ओके, बाय. मॅडम, बँकेकडून आनंदचा आत्ता राहत असलेला पत्ता कळला. गुड, मग आपण सगळे लगेच तिथे जाऊ. हॅलो अस्मिता, अग मी पुजारी काका बोलतोय आसनगावहून. आनंद बद्दल काही कळलं का? हो, आम्हाला आताच त्याचा पत्ता मिळालाय. आनंदचा पत्ता मिळाला? हो. ऐकलं का, आनंदचा पत्ता मिळाला. बोल बोल बोल. हॅलो अस्मिता ताई, राधा आहे का तिथे? मला बोलायचंय तिच्याशी. एक एक मिनिट हा. राधा, आसनगाववरून पुजारी काकू बोलत आहेत, त्यांना बोलायचंय तुझ्याशी. काकू काकू, आनंदरावांचा पत्ता मिळाला. हो, ऐकलं ना. बरं झालं का बाई, तुझ्या मनासारखं झालं ना. आता आज हे भेटतील, आमचं लगीन होणार, आमचं स्वप्न पूर्ण होणार. अगो म्हणजे काय, होणारच. अगं देवीने कौलच दिलाय तसा. तू तिला सांगा लग्न इथंच याच मंदिरात करायचं. अगं राधा, ऐकलंस का, यदू काय म्हणतोय, याच मंदिरात लग्न करायचं म्हणतोय यदू. कोण आहेस तू? अहो आनंदराव, तुम्ही मला ओळखलं नाही, असं काय बोलतायसा? मी तुमची राधा. आपण आसनगावचे देवळात लगीन करणार होतो. या बघा, या बघा,
या बांगड्या, हे मंगळसूत्र, या मुंडावळ्या तुम्हीच घेतले होते ना? ए काहीतरी काय, मी नाही ओळखत तुला. आनंद कोण आहे? ए बाई सांगितलं नाही ओळखत मी तुला, नाही घेतून चल. आनंद कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही आणि सरळ अच्छा घरात कशी शिरताय? निघा इथून. तू तिला अकलून देऊ शकत नाहीस. आधी लग्नाचं वचन दिलं आणि आता विसरलास. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही एकटी नाहीये, आम्ही आहोत तिच्या सोबत, कळलं? हे बघा तुम्ही निघा घरातून, नाहीतर मला हकलावं लागेल तुम्हाला. नाही जाणार. आनंद काय झालं, कोण आलंय? माहित नाही हे लोक कोण आहेत. आणि ही मुलगी बघ ना, माझ्या गळ्यातच पडते. म्हणते मी हिच्याशी लग्न करणार होतो. हो मॅडम, अहो कोण आहात तुम्ही? निघा आमच्या घरातून. एकदा सांगितलं ना नाही जाणं. मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्त आहे. आणि हे माझे सहकारी गुप्त. आनंद हे सगळं काय आहे? ही मुलगी कोण आहे? अग मला खरंच काही माहित नाही. या मुलीला तर मी आज पहिल्यांदा बघतोय. आणि अस्मिता मॅडम आहो, मी हिला काही लग्नाचं वचन वगैरे दिलेलं नाहीये. ठीक खोटं बोलते किंवा हिला वेड लागलंय. हो का? ही खोटं बोलते. हा तुझ्या बाईक वरचा हिचा फोटो कसा काय काढला गेला? अहो मला काय माहित, मी तर बाईक राजेशला कधीच विकले. हा त्या राजेशची आणि हिची काहीतरी भानगड असेल. आनंद्र काय बोलताय सर तुम्ही? ते बरोबर बोलताय. मी दीपा, त्यांची बायको. आणि आमच्या लग्नाला एक वर्ष झालंय, कळलंय तुला? बायको राधा प्लीज हिला बाहेर न्या. ही नसती भानगडणं आपल्या घरात नको. ही खोटं बोलत नाहीये. 28 ऑक्टोबर 2014 याने राजेशला बाईक विकली. आणि त्याआधी 2 दिवस म्हणजे 26 ऑक्टोबर 2014 पासून ही मुलगी त्या आसनगावच्या देवीच्या मंदिरात बसलीये. त्याची वाट बघत. आणि याला आसनगावची लोक साक्षीदार आहेत. त्यांनी आनंदला पाहिलं इथं असो. ही राजेशची कोणी असण्याचा काही संबंध येत नाही. राजेशचं लग्न झालं होतं आणि आता तो जिवंतच नाही. आणि मुळात ही राजेशला ओळखतही नाही, कारण ही आणि राजेश कधीही भेटले नव्हते. तो फोटो आहे ना, तो सुद्धा तूच काढलायस हो ना? तुला माहिती नाही, पण तुझ्या लबाड नवऱ्यानं हिला लग्नाचं वचन देऊन फसवलं आणि तुझ्याशी लगीन केलं. काय करू मनाली ताई, थांबून येत आता नाही सांगायचं मला. आयुष्य संपलंय माझ, सोडा मला, जाऊ दे. राधा राधा गया, अशा नालायक माणसासाठी स्वतःचा जीव द्यायला निघाली असतो तर मी काय करू? मी तर ताई यांच्यासाठी झुरत होते आज. मी तर ताई आमच्या संसाराची स्वप्न पाहिली होती, पण यांनी काय केलं? आता कोणासाठी जगू, कशासाठी जगू? स्वतःसाठी जग. हे आयुष्य खूप सुंदर आहे राधा, याला असं वाया घालवू नकोस. पण मी जाऊ कुठं? कुठं राहू मी? यांच्या विश्वासावर
त्या माझं घर सोडलं. राधा अगं पण तू एकटी नाहीयेस ना, आम्ही आहोत तुझ्या सोबत. देवळातले काका काकू आहे, जी माणसं तुझ्यावर जीव लावतात त्यांच्यासाठी तरी जा. अस्मिताताई माझं काय चुकलं होत पण यांनी मला फशिवलं. राधा तुझी निवड चुकली आणि याने फसवलंय ना तुला. मग आता हाच सांगेल याने असं का केलं ते. बोल ना आता, गप्प काय आहेस, बोल ना, का केलंस हे सगळं. फुलगिरी, एका मुलीला देवळात वाऱ्यावर सोडून जाताना लाज नाही वाटली तुला? बोलतोस का पोलिसांना? बोलवो. सांगतो, खरं सांगतो, मी हिच्याशी लग्नाचं नाटक करून हिला हॉटेलवर नेणार होतो. आणि काय, तिच्या भोळे बाबडेपणाचा फायदा घेणार होतास हो ना? मी हिला मंदिरात सोडून हॉटेल बघायला गेलो तेव्हा माझ्या काकांचा फोन आला. माझ्या काकांचा फोन आला की माझ्या वडिलांची तब्येत खूप सिरियस आहे म्हणून मी बाईक विकून ते पैसे घेऊन घरी गेलो. आणि हिला विसरलं कारण तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर तुला 40 लाख रुपये मिळाले होते. त्या पैशांच्या धुंदीत हिला सहज विसरलास तू. आणि तसंही हिला दिलेलं लग्नाचं वचन तर खोटच होत. आणि मला हे माहित नव्हतं ना म्हणून मी तुला होकार दिला. माझं चुकलं पण मी माझी चूक आता सुधारणार आहे. हे घर माझं आहे आणि माझ्या नावावर आहे. तू एक क्षणही इथे थांबू नकोस. अगं काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलतेय. मी एका निष्पाप मुलीवर अन्याय नाही होऊ देणार. तू हिलाच नाही तर मलाही फसवलंयस. आणि मी राधाची साथ देणार. हॅलो अस्मिताताई, मी आसनगावहून काकू बोलते. झाली का आनंदची आणि राधाची भेट? मग कधी करताय लग्न? नाही म्हणजे मला तशी तयारी करायला हवी ना. राधा आहे बाजूला, तिला देता का फोन? राधाला काकू ऍक्च्युली एवढ्यातल्या काकूंचा फोन आहे. या माझ्याकडे, या बोलते. बोलते राधा. काय राधा, आनंदची तुझी भेट झाली का? भेटला पण मी एवढ्यात लगीन करणार नाही. अगं पण का? कारण मला सोडून जाणारा आनंद खोटा होता. तू काय बोलतेस तू? आनंद खोटा होता? अगं पण देवीचा कौल खोटा ठरला नाही. मला जगण्याचा खरा आनंद गावला. आता मी जगून दाखवलं. आणि काकू, मी आता तुम्हाला भेटायला येईन. तुम्ही माझी काळजी नका करू. इकडं माझ्यासोबत अस्मिताताई हाय. ठीक आहे पण काळजी घे. बाईक शाबास राधा. अस्मिताताई आबास की तैयारी घ्यायला हवी. या भोळी बाबू अडानी म्हणून तू मला फशिवलंस. अरे तुझ्यामुळं माझ्या आयुष्यातली 2 वर्ष सरली वाया गेली. त्याच्यामुळं काका काकू यदुना यांच्यासारखी माणसं भेटली मला. एकटं जगण्याचा अनुभव मिळाला. पण अस्मिताताई देवाच्या रूपात आल्या.
आता मला जगण्यात आनंद वाटत, पण त्याआधी तुला अद्दल घडवीन. दादू, दादू कुठे गेला ना सांग. हा म्हणाली मी निघतेच आहे, माझं आवरलं. हो हो, जे तुला जमत नव्हताना तेच करत होतो. मला माझ्या पद्धतीनं काम करू दे. कसली तुझी पद्धत? काल तिच्याशी फोनवर गुलुगुलु बोलत होतास. काल मी तुझ्या फोनवर तिचा फोटो पाहिला होता, जिच्यामुळं तुझा बाप गेला. काल दिवसभर जिच्या फोनमुळं तू सैरबैर झाला होतास, तिच्याशी असा निपळाट्यासारखा बोलत होतास. चारशिव्या हसडायच्या ना तिला. अरे डोकं जरा शांत ठेव. तिनं मला फोन नव्हता केला, जीत सरांना केला होता. कोण जीत सर? आणि तिनं त्यांना केलेला फोन तू का घेतलास? तुला नाही कळणार, कधीच नाही कळणार. काय कळायचंय? अरे मला एक कळत नाही, जिच्यामुळं तुझ्या बापानं जीव दिला हे विसरलास तू? विसरलो नाही आणि कधी विसरणार बी नाही. तिच्याशी फोनवर बोलणं हा माझ्या प्लॅनचा एक भाग आहे. तिनं जीत सरांना फोन केला होता आणि जीत सर हे तिच्या मोरं येणारं माझं दुसरं रूप आहे. काय नाटकं लावलीस? सरळ एक घाव दोन तुकडं करून टाकायचं. नाही, मला डिटेक्टिव्ह अस्मिताला संपवायचं आहे. मला तिच्यातल्या डिटेक्टिव्हला संपवायचं आहे, कारण त्या डिटेक्टिव्हमुळंच माझ्या बाबांचा मृत्यू झाला आहे. मला ती जित्ती पाहिजे, जित्ती, कारण तिला माझ्या तालावर नाचवायचं आहे. मला आनंद आता पोलिसांच्या कस्टडीत आहे. राधा आणि दीपा दोघींनी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केली आणि त्याला कायद्याने शिक्षा सुद्धा होईलच, कारण गुन्ह्याला माफी नाही. मला वाटतं कुठल्याही मुलीने कुठल्याही मुलावरती विश्वास ठेवण्यापूर्वी त्याच्या घराबद्दल त्याच्या ऑफिसबद्दल किमान चौकशी तरी करायलाच हवी, म्हणजे भविष्यात पश्चाताप करण्याची वेळच येणार नाही. राधा आता बऱ्यापैकी सावरली आहे, कदाचित भविष्यात ती लग्नाचा विचार करेलही, पण सध्या तरी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी स्त्री बनून जगण्याचा प्रयत्न करते. तिच्या भविष्यासाठी आपण तिला शुभेच्छा देऊया. सुनेच्या चारित्र्यावर सासूचा संशय, विवाहबाह्य संबंध असल्याची पोलिसांत केली तक्रार. मालू, आधी श्रीकांत लग्नाला तयार नव्हता म्हणून काळजी करायचीस, आता वैशाली बरोबर लग्न झालंय, आता खुश आहेस ना? हो ग शरयु, दोघांचा संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा चाललाय. खरंच एक छान चौकोनी कुटुंब. चौकोनी का, पंचकोनी म्हण. मी सुद्धा आहेस की? हो. दोन्ही नातवंडांनी खूप लळा लावलाय मला. माझा अगदी मस्त मजेत वेळ जातो. पण आहेत कुठे दोघं? अगं आज शनिवार ना, चौघे बाहेर गेले, मस्त धमाल करत असतील. माझं तर देवाकडे एकच मागणं आहे, चौघांना अगदी खूप आनंदी ठेव. माझ्याकडे जागे
नाही आम्ही नाही आम्ही नाही हे पकड मस्त माझ्याकडे टाक ये अरे आई अरे ये 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 यस वैशू काय झालं काय आहे सॉरी सॉरी येऊ दे ना कुठे उभी आहे काय मुद्दा मुद्दा मगाशी मी गेलो होतो ना असं नाही गिरी गिरी ए अरे इकडे ये साईला पळवलं बघितलंस ना दे ताळी दे ताळी यस यस टाकलाय तो बॉल केवढा ला तू वैशू अगं आई ए आई कुठे आहेस सावकाश 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 अरे शो तू सांग वैशु वैशु काय झालं काय झालं अरे काय झालं ते सांग वैशु आई वैशु चल 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 वैशु तेवढी एक गोष्ट सोडली तर नाव ठेवण्यासारखं काही नाहीये माझ्या सुनेमध्ये हेवा वाटतो बघ तुझा माझी सून तर माझ्याबरोबर राहायलाही तयार नाही त्या मनाने तुझी सून कितीतरी चांगली आहे चल मी निघते घरी वाट बघत असतील हो सांभाळून जा हो आता कोण आलंय शरयू काहीतरी विसरलेली दिसते हो हो अगं अगं उघडते हे काय सावकाश तुम्ही इतक्या लवकर कसे आला अग आई आईला चक्कर आली आम्ही हॉटेल में जेवलोच नाही परत आलो काय ग काय झालं नाही अचानक डोकं गरगरायला लागलं दुखतं डोकं ऐक ना आर्या मी एक 10 मिनिटात कुकर लावते प्लीज चालेल ना नाही चालणार श्री अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना आणि कुकर कसला लावते जा खोलीत जाऊन आराम कर मी करते काहीतरी खायला जा घेऊन जा घर आई आई काय रे आईला चक्कर कशी आली तुम्ही खूप पळवलं ना तुमच्या मागे तिला हो ना आजी तिला चक्कर नव्हती आली ती जरा घाबरलेली घाबरली होती कशा ना ते तिने सांगितलंच नाही बरं ठीक आहे तुम्ही आज जाऊन हात पाय तोंड धुवून घ्या मी आलेच हो पहिले मी वैशाली घाबरली काय झालं असं वैशु अग मी श्रीकांत आहे दत्काला काय झालं ए वैशु सांग ना काय झालं
काही नाही. ये ये आपण बसून बोलूया. ये चल. बस अगं अजून किती घाबरली आहेस तू? वैशु काय झालंय सांग ना गं, इथं मला तरी सांग. हे बघ इथे आपण दोघंच आहोत, नक्की काय झालंय, का घाबरलीस तू? तू काही पाहिलंस का तिथे? नाही काही नाही. कुणी गुंड मवाली कुणी होत का तिथे? नाही. अगं नाही. अगं आई नाही. कस काय झालं ते सांग पाहू. उगा जीवाला घोर लागून राहिलाय. हे बघ बेटा, मनात दाबून ठेवलं तर तुलाच त्रास होईल त्याचा. दुपारी जेवली दाईस, आताही काही खाल्लं नाही. रात्री झोपायच्या आधी दूध पिऊन घे. मी नंतर पिते ना प्लीज. ठीक आहे नंतर घे, पण आधी काय झालं ते सांग पाहू. मला तस काहीच नाही. काय झालं कि मी मुलांबरोबर खेळत होते ना उन्हामध्ये, त्यामुळे डोळ्यासमोर अंधारी आली आणि एकदम गरगरल्यासारखं व्हायला लागलं. आता सगळं ठीक आहे. काय ठीक आहे? आई बघतीस ना अजूनही चेहऱ्यावरती किती भीती आहे, ती घाबरली. अगं हे बघ, तू काही सांगितलं नाही तर आम्ही त्याच्यावर उपाय कसा करणार? सांग ना गं. मला काय झालंय तुम्हाला कसं सांगू? माझ्याकडे अशा काय बघतायत भूत पाहिल्यासारख्या? सॉरी काका. तुझा कोणी त्रास देते का तुला? हा तू आत बस, तू आत बस भाऊ, मी बघते कोण येते. थांब. खरंच तू माझा पाठलाग करत होता की हे माझ्या मनाचे खेळ आहेत? तो आईना दिसेल का?
अगं घराजवळ काय हरलांगभर दूर सुद्धा कोणी नाहीये, तू का अशी घाबरलीस? कोणी सुद्धा नाहीये तिथे, कोणीच नाहीये, कोण नाहीये, नाहीये कोणी, कोणीच नाहीये, कोणी नाहीये ग, तू अशी का बघतेस? तुला बरं वाटत नाहीये का? हे बघ, मला वाटतं तू डॉक्टरकडे जाऊन यावंस, मी घेऊन जाते आतमध्ये, दे. अगं मी बोलतोय श्रीकांत. मुरणाला काय झालं? नाही काही नाही. म्हणजे याच्या आधी तुला कोणी फोन करून त्रास दिला होता का? नाही. ठीक आहे, मी अशा करता फोन केला होता की संध्याकाळी मी ऑफिस मधून येताना मुलांना शिबिरात घेऊन येईन. तू घराबाहेर पडू नकोस, तू रेस्ट घे. ठीक आहे. आणि आई आहे का तिथे? राईला फोन दे. बोलवते मी श्री, दोन मिनिट. आई, आई, श्री, श्रीचा फोन आहे. हॅलो. अरे कळतच नाही वैशालीला काय झालंय ते. मला का दिसतोय? ही मलाच दिसतोय. तो खरच मला दिसतोय का?